हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बावनाथ ज्वेलर्स, जहाँ विश्वास ही परंपरा है। धुळे शहरातील शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारकडून फक्त पाणी पुसण्यात आली असून बीजेपी सरकारच्या विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांना महिने उलटून देखील बोंडअळीची भरपाई अजून मिळाली नसून वाढीव वीज दराबद्दलही शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक पिळवणूक केली जात आहे आणि भाजप सरकारतर्फे उज्ज्वला योजना गावागावात पोहोचून फक्त गवगवा करण्यात आला असून गॅस दर वाढल्याने सर्वसामान्यांना गॅस दर परवडत नसून पुन्हा चूल फुकायची वेळ भाजप सरकारने आणली असल्याने काँग्रेसतर्फे शिरपूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता। दुष्काळामध्ये सामील आहे ज्यामुळे आज 20 ग्राहक ज्या शेतकऱ्यांचा पंचनामा झालेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान मिळालेले नाही आहे। ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कापूस लावलेला आहे त्याचे पंचनामा झालेला नाही, हे तलाठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे झालेलं आहे। जे आदिवासी क्षेत्रामध्ये वनपट्टे मिळालेले आहे काही लोकांना त्यांना अनुदान मिळालं बोंडाळीचं, काही लोकांना त्यांना अनुदान मिळालेलं नाही, त्यामुळे जे शेतकरी बोंडाळी अनुदानपासून वंचित आहे त्यांना अनुदान मिळावं याच्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे। धुळ्याहून उबेद कादरी, इंडिया अपटक न्यूज मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।